न पीठ मळता किंवा न लाटता आपल्याला चपाती बनवायची एकदम सोपी पद्धत आज आपण पाहणार आहे तर ज्या मुली बाहेर राहतात हॉस्टेलवरती त्यांच्याकडे जास्त कोणतं साहित्य नसतं किंवा काही मुलं असतात जे बाहेर राहत असतात किंवा आपल्याला पण कधी कंटाळा आला चपाती करायची किंवा पीठ मळायची चपात्या लाटायचं तर ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करू शकता तर एका बाउलमध्ये आपल्याला एक कप हे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपण ज्याची चपाती करतो तेच पीठ मी घेतलेलं आहे तरी एक कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर याला आपल्याला पाणी पण सुरुवातीला आपण एक कप टाकून घ्यायचं आहे एक ते दीड कप एवढं पाणी लागतं तर सुरुवातीला फक्त एक कप पाणी टाकून घ्यायचं आणि हा अर्धा कप आपण साईडला ठेवून द्यायचं जसं लागेल तसं याला यूज करायचं तर हे पीठ आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने किंवा फिस्करने तुम्ही मिक्स करून घेऊ शकता तर चपाती बनवायची एकदम सोपी पद्धत आहे जर तुम्हाला कंटाळा आला तर ही पद्धत तुम्ही नक्की यूज करू शकता एकदम मऊ लुसलुशीत चपाती होते तर अजून थोडंसं यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे तर थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे जर पीठ जास्त पातळ झालं तर मग चपाती आपल्याला व्यवस्थित करता येणार नाही तर आपल्याला जास्तही पीठ आपल्याला पातळ करायचं नाही आहे तर बघू शकता अशा कन्सिस्टन्सीचं हे पीठ झालेलं आहे एकदम थोडंसं टाकलेलं आहे आणि जे कपामध्ये पाहू शकता तेवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे तर यामध्ये मीठ टाकायचं चवीपुरतं आणि थोडंसं एक अर्धा चमचा एवढंच तेल टाकून घ्यायचं तर मीठ टाक मीठ आणि तेल टाकल्यानंतर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता ह्या कन्सिस्टन्सीच बॅटर आपल्याला तयार करायचं आहे तर जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळही नाही तर मीडियम कन्सिस्टन्सीचंच हे पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे आणि नॉनस्टिक तव्यावरतीच आपल्याला ह्या चपात्या करायच्या आहेत नॉनस्टिक तवा किंवा कढई तुम्ही नॉनस्टिकची यूज करू शकता आपल्या साध्या तव्यावरती हा चपाती करायला गेला तर ते चिकटून जातील तर गॅसवरती तवा ठेवलेला आहे तर तवा गरम करून घ्यायचा जास्तही गरम करायचा नाही प्रत्येक वेळी चपाती टाकत असताना म्हणजे आपण हे पीठ टाकताना गॅस बंदच करायचा तर आता थोडा हलका तवा गरम आहे तर याच्यावरती आपण अशा पद्धतीने थोडंसं पीठ टाकायचं आणि तुम्हाला कोणत्या साईजची चपाती करायची आहे त्यानुसार हे फिरवून घ्यायचं तर जास्त जाडही नाही किंवा जास्त पातळी नाही ना तर मिडियम आपली नॉर्मल चपाती असते त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ पसरवून घ्यायचं आहे तर ह्या स्टेजला तुम्ही आता गॅस फुल करू शकता आणि साईटनं किंवा वरून थोडंसं तेल लावायचं असेल तर तेल पण तुम्ही इथे लावून घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही साईडनं ही चपाती भाजून घेऊ शकता एकदम मऊ लुसलुशीत ही चपाती तयार होते पण ही चपाती करताना आपली मेन ट्रिक म्हणजे पिठाची कन्सिस्टन्सी कशी आहे त्यानुसार आपली चपाती कशी होणार हे ठरतं तर पाहू शकता अशा पद्धतीने ही पहिली चपाती आपली तयार झालेली आहे आणि तयार केलेली चपाती आपण जर अशा जाळीवरती काढली तर ती व्यवस्थित राहते चपातीला पाणी वगैरे म्हणजे घाम येत नाही तर प्रत्येक वेळी तव्याला आपण थोडंसं अगदी तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे बॅटर टाकून घ्यायचं तर ह्या स्टेज म्हणजे प्रत्येक वेळी गॅस बंद करायचा आणि मगच हे पीठ टाकायचं जा किंवा जास्त गरम तव्यावरती तुम्ही जर हे पीठ टाकलं तर मग चपाती व्यवस्थित येणार नाही ती चव तव्याला चिकटून जाईल किंवा गॅस एकदम बारीक करून तुम्ही हे पीठ टाकून घेऊ शकता तर पाहू शकता खूप इझी आणि फटाफट तुम्ही चपात्या बनवून घेऊ शकता कधी कंटाळा आला तर तुम्ही नक्की ही ट्रिक यूज करून चपात्या बनवून घेऊ शकता तर ज्यांना कोणाला चपाती लाटायला जमत नाही किंवा पीठ कसं मळायचं हे कळत नाही तर ज्या नऊ शिक्या मुली आहेत त्यासुद्धा ही ट्रेक वापरून एकदम गोल अशा ह्या चपात्या तयार करून घेऊ शकतात तेल लावायचं नसेल तरीसुद्धा तुम्ही एकदा तवा आपला सेट झाला तर तेल नाही लावलं तरीसुद्धा चपाती आपली होऊ शकते तर अशा पद्धतीने ह्या सर्व चपात्या मी करून घेतलेल्या आहेत तर पाहू शकता तुम्ही किती मऊ लुसलुशीत ह्या चपात्या तयार होतात तर मिक्स पीठ करून सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने मिक्स पट पिठाची सुद्धा चपाती तयार करून घेऊ शकता यामध्ये कोथिंबीर हिरवी मिरची आलं लसूण पण तुम्ही टाकून घेऊ शकता पराठा टाईपसुद्धा करू शकता तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही ही प्रोसेस वापरून चपाती करून घेऊ शकता तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद